काँग्रेसनं आयोजित केलेल्या संविधान बचाव मोहिमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी या व्यक्तीला देशातील दलित, अल्पसंख्याक, महिला, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचं काहीही पडलेलं नाही, मोदींना केवळ त्यांच्या पंतप्रधान पदाचं कौतुक आहे असं टीकास्त्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय. बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची देखील राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. काश्मीरात भाजपचे मंत्री बलात्काराच्या आरोपीसाठी मोर्चा काढतात. यूपीत भाजपचा आमदार बलात्काराचा गुन्हा करतो, त्यामुळं भाजपचा प्रवास बेटी बचाओपासून भाजपचे बेटी बचाओपर्यंत झाला आहे असा टोला त्यांनी दिला.